आणि या बुलेटिनमध्ये आपण टॉपिक इन न्यूज पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूयात व्हायरल झालेल्या बातम्या. वॉशरूममध्ये हात सुकवण्यासाठी असलेल्या ड्रायरखाली एकानं आपले केस सेट केले. या देशी जुगाडचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून चित्रविचित्र प्रतिक्रिया या व्हिडिओवरती येत आहेत. सोशल मीडियावरती एका सापाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय आणि ज्यामध्ये एक साप घराच्या छतावरून खाली उडी मारतोय. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड मधला सपना चौधरीचा एक नवा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल. पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं विवाह बंधनात अडकलाय. शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी त्याचा विवाह झालाय आणि या विवाह सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. सध्या भारतात उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक तिथे येत आहेत. पण तिथल्या लहानग्यांना सुद्धा या बर्फवृष्टीचा आनंद तितकाच होतोय आणि तोच या व्हिडिओमधून दिसतोय. रोजच्या आयुष्यातली कामं करत असतानाही अनेकदा माणसं आपली करामत दाखवून देतात. असाच एक मजूर सामान नेत असताना दोन्ही हात न वापरता सायकल चालवताना दिसलाय. त्याची ही मेहनत पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं 30 वर्ष आणि 266 दिवसांच्या बॉबीला सर्वात वयस्कर कुत्रा म्हणून घोषित केलंय. तो आतापर्यंतचा सर्वात जुना कुत्रा आहे. बॉबीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कालव्यामध्ये पडलेल्या एका हत्तीची सुटका होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसताना रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीनं अतिशय हुशारीनं मित्रांच्या मदतीनं डोकं लढवून त्याची सुटका केली आहे. ही घटना श्रीलंकेतली असल्याचं बोललं जात आहे. बाईक चालवताना हेल्मेट घालणं किती गरजेचं आहे हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र तरी देखील अनेक जण हेल्मेट शिवाय बाईक चालवताना दिसतात. अशाच एकाला पोलिसांनी अतिशय अनोख्या पद्धतीनं हेल्मेटचं महत्व समजावून सांगितलं. आणि आता पुन्हा पाहूयात टॉप 18 न्यूज. पाण्यामध्ये खेळायला कोणाला आवडत नाही आणि असाच एक हमिंग बर्ड रोजच्या रोज आंघोळ करण्यासाठी एका बागेमध्ये येतो आणि त्याच्या आंघोळीचा व्हिडिओ व्हायरल होतोय सध्या आणि नेटकऱ्यांना तो खूपच आवडलाय. कारच्या टपावरून स्टंट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलंय. ही तरुणी कारच्या छतावरून बॅकफ्लिप करते पण मुलीची पाट फ्लिपफ्लॉप होते आणि मुलगी गाडीच्या मागची काच फुटून आत पडते. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या नवीन चित्रपट भोलामध्ये व्यस्त आहे. त्याने या सिनेमातील त्याचा आणि तंबूचा लुक आधीच शेअर केलेला आहे. आता अजयने इतर स्टारकास्टच्या लुकची झलक दाखवली आहे. ते पाहून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतीक्षित किंग ऑफ कोठा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या लुकचे पोस्टर जारी केलेत. रितेश आणि जेनेलिया देशमुखनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं एक अतरंगी व्हिडिओ शेअर केलाय आणि याच निमित्तानं त्यांच्यावर चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. विद्या बालननं फोटोशूटचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून तिच्या या लुकवरती तिचे चाहते घायाळ झाले. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुद्धा एक नवं फोटोशूट केलंय. या तिचा एथनिक लुक अनेकांचं लक्ष वेधून घेतोय आणि तिच्या या लुकवरती चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. परिणितीनं आपल्या बॉसी अवतारातील एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात ती कूल अंदाजात दिसते आणि तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी विशेष पसंती दर्शवली आहे. यानंतर पाहूयात राज्यातल्या टॉप 18 न्यूज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीमध्ये भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्तानं भाविक मोठ्या संख्येनं सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अनेक मंत्री यात्रेला भेट देत आहेत.
वर्ध्यामध्ये 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे। त्यासोबत वर्ध्यात आजपासून 17वं विद्रोही साहित्य संमेलन देखील सुरू होत आहे। निवडणुकांच्या आचारसंहितांमुळे बीड जिल्हा नियोजन समितीचा 345 कोटींचा निधी खर्च करण्यात अडथळे निर्माण झालेत। मार्च अखेर हा निधी खर्च करावा लागणार आहे, मात्र ढिसाळ नियोजनामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। जालन्यातील मोसंबीच्या बागांमधील झाडांची पानं पिवळी पडू लागल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यानं त्याचा परिणाम मोसंबीच्या फळधारणेवरती झालाय, त्यामुळे मोसंबीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये पपईच्या पिकावर अल्टेनिया या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। रस शोषणाऱ्या अळ्यांमुळे पपईची पानं पिवळी पडून पानगळ सुरू झाली आणि त्यामुळे फळं खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत। केळीच्या दरामध्ये चांगली वाढ झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरात चांगली वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील केळीला मागणी वाढली आहे आणि ही स्थिती वर्षभर कायम राहण्याची शक्यता व्यक्त होते। केंद्र सरकारनं देशातील साखर उत्पादनाबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचं उत्पादन तब्बल 6 लाख टनांनी वाढलंय। साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावरती आहे। राज्यातील साखर उत्पादनात यंदा 72.9 लाख टनांवरून 73.08 लाख टन इतकी वाढ झाली आहे। सांगलीच्या कवठे महाकाळमधील द्राक्ष बागांचं जोरदार वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेली द्राक्ष भुईसपाट झाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले। मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरता राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। 10 सप्टेंबर या दिवशी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा केला जाणार असून सरकारनं याबाबत परिपत्रक जारी केलंय। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी हद्दीतील आदिवासींची शुद्ध पाण्यासाठी धडपड सुरू आहे। कोट्यवधी रुपयांची जलजीवन मिशन योजनेचं काम सुरू असून आदिवासी वाडीत या अगोदर 2 वेळा पाईपलाईन टाकण्यात आली होती, मात्र या पाईपलाईनमधून एकदाही पाणी आलं नाही, त्यामुळे या जलवाहिन्यांसाठी करण्यात आलेला शासनाचा 1 लाख रुपयांचा खर्च वाया गेलाय। नागपूरमध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती महापालिकेनं कारवाईचा भडका उगारलाय। पालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येते। नागपुरात गेल्या वर्षभरात तब्बल 6,59,58,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्यांच्या मदतीनं बँकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आलाय। बनावट कागदपत्रांच्या मदतीनं बँकेतून कर्ज काढण्यात आलं। या प्रकरणी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय। बोगस कागदपत्रांच्या मदतीनं बँकांना गंडा घालण्याचा हा प्रकार। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या बहिरवाडीमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी पुन्हा एकदा धुडगूस घातला। गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। यावेळी गावातील महिलांनी दांडक्या हातात घेऊन धुडगूस घालणाऱ्या तरुणांना चोप दिला। नाशिक शहरामध्ये कॉलेज तरुणींची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली। नाशिक रोड परिसरात भर रस्त्यात तरुणींची ही हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। यापूर्वी देखील नाशिकमध्ये मुलींच्या फ्रीस्टाईल हाणामारीच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत। लोणावळ्यातल्या एका आलिशान हॉटेलमध्ये अश्लील गाण्यांवरती नृत्य करणाऱ्या 9 महिलांसह 46 शौकीन पुरुषांवरती गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी वलवण गावातील या हॉटेलवरती धाड टाकली असता अश्लील नृत्याचा हा प्रकार सुरू होता। या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 53 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। लातूरमधल्या मिरवणुकीत डीजेच्या गाण्यांवरती नाचताना धक्का लागल्याच्या रागातून एकाची हत्या झाली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। एकाला पोलिसांनी अटक केली आहे। पेण शहरातील चिंचपाडा रोडवरच्या सोनल इमारतीतील 20 फ्लॅटमध्ये चोरट्यांनी डल्ला मारलाय। बिल्डरसोबत करारामुळे अनेकांनी ही इमारत रिकामी केली होती, मात्र काहींनी आपलं सामान फ्लॅट्समध्येच ठेवलं होतं आणि हीच संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून साहित्य पळवून दिलं। जळगावच्या एरंडोल शहरातील एका कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाला बांधून कॉईल आणि कॉपरचा साठा चोरट्यांनी लंपास केलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं तपासाची चक्र फिरवत तिघांना गजाड केलाय। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।
यानंतर पाहूयात राजकीय वर्तुळातल्या टॉप 18 न्यूज। देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। पालिकेवर प्रशासक असल्यामुळे आयुक्तच अर्थसंकल्प मांडणार आहेत। पालिका मुख्यालयात इकबाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद देखील होईल। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून याआधी आदित्य ठाकरेंनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं, यात त्यांनी कोणताही नवा प्रकल्प नाही तर जे प्रकल्प सुरू आहेत त्यांनाच अधिनिधी द्यावा असं म्हटलंय। अपारदर्शक कार्यपद्धतीची कोणतीही तपासणी नसणं, आर्थिक शिस्त नसणं आणि तसंच प्रशासकीय उच्च हातभार यासोबतच अनेक मुद्द्यांवरती गेल्या 5 महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी वारंवार आवाज उठवलाय असं देखील आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटलं। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलंय। मी वरळीतून राजीनामा देतो, घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभं राहावं, निवडून कसे येतात ते मी बघतोच असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं। कसबा पोटनिवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलाय। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा टिळकवाड्यात भेटीसाठी गेले होते, त्यामुळे कसब्याचं तिकीट टिळकवाड्यालाच मिळणार की फक्त प्रवक्तेपदावरती समाधान मानावं लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडी आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे। शुक्रवारी झालेल्या अंतिम बैठकीमध्ये निर्णय झालाय आणि मित्रपक्षांना विचारात घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलंय। नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर आमदार सत्यजित तांबे पत्रकार परिषद घेऊन पुढची भूमिका जाहीर करणार आहेत। जे बोललं जात आहे ते अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य मी सांगणार आहे असं तांबे म्हणाले होते, त्यामुळे तांबे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज्यात अत्यंत क्रूर पद्धतीनं राजकारण सुरू असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। तसंच आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच असून पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ असं राऊतांनी म्हटलं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं अनिल परब यांच्या नावे असलेल्या साई रिसॉर्टच्या जप्तीची प्रक्रिया सुरू केली असल्याचा दावा किरीट सोमय यांनी केला। जानेवारी महिन्यात अनिल परब यांना 2,52,75,000 रुपयांचा दंड भरण्याची नोटीस विभागानं बजावली होती, मात्र ती रक्कम न भरल्यामुळे साई रिसॉर्टची मालमत्ता महसूल वसुली पत्र म्हणजेच आरसीसी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात यावं असं पत्र तहसीलदार यांना पाठवल्याचं सोमय यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांची ईडीनं अखेर सुटका केली आहे। कार्यकारी संचालक ए बी माने यांच्यासह 5 अधिकाऱ्यांना काल ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित बँक खात्यांची ईडीकडून चौकशी केली जाते। गेटवे ऑफ इंडिया इथं महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारांचं नूतनीकरण करण्यात आलं। गेटवे ऑफ इंडिया इथे महाराष्ट्र शासन आणि जपानचं वाकायामा शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारांचं नूतनीकरण झालं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळे आणले होते अशी टीका केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली, मात्र आता गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा बुलेट ट्रेनचं काम वेगानं पूर्ण होईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेनंतर संध्याकाळी 4 वाजता भाजपची सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेसाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता एक नजर टाकणार आहोत राज्यातल्या काही प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर। फॉलो करा। साखरेचं उत्पादन तब्बल 10 लाख टनांनी वाढलंय। साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे।